गोवरच्या रुग्णांची संख्या राज्यभरात वाढू लागली आहे. ही वाढती संख्या पाहता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एका महत्वाच्या बैठकीचं आयोजन केलंय. मंत्रालयामध्ये आज सकाळी 11 वाजता ही बैठक सुरू होणार आहे. या बैठकीला आरोग्यमंत्र्यांसह आरोग्य सचिव आणि आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील. मुंबई ठाण्यासह नाशिकमध्येही गोवरचे रुग्ण आढळू लागल्यामुळे तातडीच्या बैठकीचं आयोजन आज आरोग्यमंत्र्यांकडनं केलं जात आहे. अधिक माहिती निलेश बुधावले देतील. निलेश, या बैठकीमध्ये कोणकोणत्या बाबींवर चर्चा होणं अपेक्षित आहे? नंदा, आपण जर पाहिलं तर मागच्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोवर रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली होती. मात्र आता याचा प्रसार जो आहे आता हा राज्यभरामध्ये पसरताना पाहायला मिळतोय. ठाण्यामध्ये देखील काही रुग्ण या आजाराचे सापडलेले आहेत, तर नाशिकमध्ये देखील याचा वेगळा वाढतोय अशा पद्धतीची स्थिती आहे. त्यामुळे या अनुषंगानं आजच्या या बैठकीमध्ये महत्वपूर्ण चर्चा होईल आणि कशा पद्धतीनं आरोग्य उपाययोजना केल्या जाव्यात या संदर्भामध्ये आरोग्यमंत्री या ठिकाणी मार्गदर्शन करताना पाहायला मिळणार आहेत. यासाठी सर्व जे वरिष्ठ अधिकारी आहेत आरोग्य खात्यातले त्यांना देखील निमंत्रित करण्यात आलेलं आहे. आरोग्य सचिव देखील या बैठकीत असतील आणि प्रामुख्याने यानंतर कदाचित गाईडलाईन संदर्भात देखील काही निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.